दत्तनगर मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात. कार्यक्षम नगरसेविका स्मिताते कोंडरे यांच्या पाठपुराव्याला यश. दत्तनगर चांबुळवाडी रस्त्यावरील पुणे महानगरपालिकेच्या श्रीमती रखुमाबाई तुकाराम थोरवे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज कोरोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणास सुरुवात झाली. दत्तनगर प्रभाग क्रमांक 40 च्या कार्यक्षम नगरसेविका सौ स्मिताताई सुधीर कोंडरे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे परिसरात लसीकरणास सुरुवात करावी अशी मागणी केली होती. या मागणीला यश मिळाले असून आज दिनांक 3 पासून ही लस परिसरातील नागरिकांना उपलब्ध असणार आहे. या लसीकरणादरम्यान वय वर्ष 60 पासून पुढील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. शिवाय 45 वर्षावरील दमा, यकृत, मूत्रपिंड, मधुमेह, रक्तदाब या व्याधी असणाऱ्या नागरिकांना संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रमाणपत्र दाखवून लसीकरण करता येणार आहे. परिसरातील नागरिकांची हेळसांड न होता त्यांनी आपल्या परिसरातील कोरोना प्रतिबंधक लस मिळावी या हेतूने हे लसीकरण थोरवे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुरू केले असून परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन कार्यक्षम नगरसेविका सौ स्मिताते कोंडरे यांनी केले आहे. दत्तनगर येथील रहिवासी प्रदीप नांदेडकर यांना आरोग्य कर्मचारी पल्लवी हगवणे यांनी पहिली लस देऊन या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेविका सौ स्मिताते कोंडरे, जनहित विकास मंच अध्यक्ष सुधीर कोंडरे, सहाय्यक आयुक्त धनकवडी सहकारनगर, क्षेत्रीय कार्यालय प्रज्ञा पोद्दार पवार, क्षेत्रीय कार्यालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या नागमोडे, महेंद्र कोंडरे, प्रकाश बाबर, अमोल कोंडरे आदी मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, मी सौ स्मिता सुधीर कोंडरे, सभासद पुणे महानगरपालिका. आज दत्तनगर मधील आपली OPD थोरवे दवाखाना येथे आपण लसीकरण केंद्र चालू करत आहोत. खरं पाहायला गेलं तर हे लसीकरण केंद्र आपले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तसेच आपल्या आरोग्य खात्यातील सर्व अधिकारी यांच्यामुळं, त्यांच्या सहकार्यामुळं आपण हे लसीकरण केंद्र चालू करू शकलो आहोत. खरं तर त्यांचे मी खूप खूप आभार मानते. शहरातील नागरिकांची कुठलीच प्रकारची गैरसोय होऊ नये व त्यांना कुठे लांब इतर ठिकाणी जाऊ नये ह्यासाठी आपण आयुक्तांचा वारंवार पाठपुरावा करून हे लसीकरण केंद्र आपल्याच भागामध्ये चालू केलं आहे. ह्याचा फायदा आपल्या परिसरातील सगळ्याच नागरिकांना होणार आहे आणि मी सगळ्यांना विनंती करते की जास्तीत जास्त ह्याचा फायदा घ्यावा. नागरिकांची गैरसोय होऊ नये, इनकेस त्यांना काही त्रास जर झालाच तर आपल्या इथे पहिल्या मजल्यावर OPD देखील आहे. ज्येष्ठांना त्रास होईन म्हणून आपण खालच्या फ्लोअरलाच, ग्राउंड फ्लोअरलाच आपण हे लसीकरण केंद्र चालू केलेलं आहे. आज आपण पाहतो की गेले वर्षभर जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये किंवा शहरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये जे कोरोनाचं संकट अख्ख्या जगावरती पसरलेलं आहे हे पाहता आज आपण आपल्या भागामध्ये कोरोनाची लस पुणे शहरामध्ये पहिलीच या ठिकाणी उपलब्ध झाली आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ही लस देण्याचा पुणे महानगरपालिकेने निर्णय घेतला. हे करत असताना या लसीकरणाच्या आपल्या भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि आपल्या परिसरातील नागरिकांना प्राधान्याने लस दिली जावी म्हणून पुणे महानगरपालिकेला आयुक्तांना काही दिवसांपूर्वी पत्र दिलं होतं की आमच्या या रखमाबाई थोरे दवाखाना आहे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या लोकांना लस देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. नमस्कार, मी प्रज्ञा पोद्दार पवार, सहाय्यक आयुक्त धनकवडी सहकारनगर वॉर्ड ऑफिस पुणे महानगरपालिकेमार्फत धनकवडी सहकारनगर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये थोरवे OPD, तांबे OPD, पोटे OPD आणि हजरत मौलाना OPD या चार ठिकाणी आज लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. आणि 60 वर्षावरील प्रत्येक जे ज्येष्ठ नागरिक आहे त्या प्रत्येकाला हे लस घ्यावी लागणार आहे, कारण त्या वयामध्ये थोडं रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते, संसर्गाचा धोका जास्त असतो, त्यामुळे 60 पुढील सर्व नागरिकांनी लस घेणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच 45 ते 60 दरम्यानचे ज्यांना दमा, शुगर, BP म्हणजे जे कोमॉर्बिड, ज्यांना पूर्वीपासूनचे जीवघेणे आजार आहेत त्यांचीही रोगप्रतिकारशक्ती थोडी कमी असल्यामुळे त्याही वयातील नागरिकांनी लस घेणं बंधनकारक म्हणण्यापेक्षा घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे शहरामध्ये ज्याप्रमाणे केंद्र सुरू झाले त्याप्रमाणे आपल्याकडेही 4 केंद्र सुरू झालेली आहेत, तर जास्तीत जास्त नागरिकांनी हे सदर केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे ही विनंती. काही लोकांनी स्वतः कोविन ॲपवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल ते स्वतः या केंद्रावरती येऊन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करून सुद्धा लस घेऊ शकतात. त्यामुळे माझं रजिस्ट्रेशन नाही, मी काय करू ह्यासाठी वाट बघायची गरज नाही, आपण केंद्रावरती या आणि रजिस्ट्रेशन करून लस घेऊन जाऊ शकता. धन्यवाद. डॉक्टर विद्या नागमोडे, सध्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी म्हणून धनकवडी सहकारनगर येथे कार्य पाहत आहे. आज आपण कोविड लसीकरणाचा पहिला दिवस आहे इथं, गव्हर्नमेंटच्या OPDs आहेत तिथं. काल आपण पोटे दवाखान्यामध्ये चालू केलेलं आहे, आज थोरवे, तांबे आणि संतोषनगर OPDमध्ये चालू करायचं आहे. थोरवेमध्ये आत्ता सध्या स्टार्ट झालेलं आहे लसीकरण.
कोविशिल्ड हे वैक्सीन सध्या आपण वापरतो, याचे दोन डोस आहेत। पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस आपण 6 ते 8 आठवड्यामध्ये घेऊ शकतो आणि दुसरा डोस घेतल्यानंतर त्याच्यानंतर 14 दिवसानंतर इम्युनिटी डेव्हलप होते। त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आणि मास्क ह्या सगळ्या उपाययोजना करायच्याच आहे, घ्यायच्याच आहेत सगळे। त्याच्यानंतर बाकी सगळे जे कोमॉर्बिड लोक आहेत त्यांनी ह्याचा लसीकरणाचा पूर्ण लाभ घ्यावा, कारण की त्यांच्यामध्येच होणारे बाकीचे जे कॉम्प्लिकेशन्स कोविडमुळे आहेत ते जास्त आहेत। फ्रंटलाईन आणि हेल्थकेअर वर्करनी सगळ्यांनी आता लस घेतलेली आहे, त्याच्यात कुणालाही कुठल्याही प्रकारचे जास्त कॉम्प्लिकेशन्स दिसलेले नाहीत। थोडंसं अंगदुखी, ताप, कणकणी हे एवढेच त्याचे ॲडवर्स इफेक्ट दिसलेले आहेत, बाकी मेजर इफेक्ट साईड इफेक्ट काही नाही आहे त्याचे।